नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता सातवी संकलित मूल्यमापनावर आधारित प्रथम सत्र परीक्षा इतिहास व नागरिकशास्त्र विषयाचा सराव पेपर अभ्यासणार आहोत। हा पेपर 30 गुणांसाठी असून हा पेपर तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आलेला आहे, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। प्रश्न पहिला, अ योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे। एक, महाराष्ट्रात टिंबटिंब साली मोठा दुष्काळ पडला होता। पर्याय आहेत इसवी सन 1630, इसवी सन 1610, इसवी सन 1640, उत्तर आहे इसवी सन 1630। 2, चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार टिंबटिंब याने शाहिस्तखानाच्या सैन्याचा तीव्र प्रतिकार केला। पर्याय आहेत तानाजी मालुसरे, मोरोपंत पिंगळे, फिरंगोजी नरसाळा, प्रतापराव गुजर, उत्तर आहे फिरंगोजी नरसाळा। 3, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोवा व वसईत टिंबटिंब राज्य स्थापन केले होते। पर्याय आहेत इंग्रजांनी, पोर्तुगीजांनी, डचांनी, फ्रेंचांनी, उत्तर आहे पोर्तुगीजांनी। 4, आग्र्याहून परत येताना शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना टिंबटिंब सुरक्षित ठेवले होते। पर्याय आहेत मथुरेत, झाशीत, दिल्लीत, वाराणसीत, उत्तर आहे मथुरेत। ब, गटातील वेगळा शब्द शोधून लिहा। हा प्रश्न 1 गुणांसाठी आहे। 1, पुणे, सुपे, चाकण, बंगळुरू, वेगळा शब्द आहे बंगळुरू। 2, अकबर, हुमायून, शेरशाह, औरंगजेब, वेगळा शब्द आहे शेरशाह। क, परस्पर संबंध शोधून लिहा। हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे। 1, श्री बसवेश्वर, कर्नाटक, मीराबाई, उत्तर आहे राजस्थान। 2, चक्रधर, महाराष्ट्र, शंकरदेव, उत्तर आहे आसाम। ड, पुढील घटना कालानुक्रमे लिहा। हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे। तर तुम्हाला खाली दिलेल्या घटना कालानुक्रमे लिहायच्या आहेत। घटना पुढील प्रमाणे, लाल महालावर छापा, आग्र्याहून सुटका, राज्याभिषेक, पुरंदरचा तह। या घटना कालानुक्रमे पुढील प्रमाणे आहेत। 1, लाल महालावर छापा, 2, पुरंदरचा तह, 3, आग्र्याहून सुटका, 4, राज्याभिषेक। तर याप्रमाणे तुम्हाला दिलेल्या घटना कालानुक्रमे लिहायच्या आहेत। प्रश्न दुसरा, अ नावे सांगा। हा प्रश्न 1 गुणांसाठी आहे। 1, भारुडांचे रचनाकार, उत्तर आहे संत एकनाथ। 2, त्र्यंबकगड जिंकून घेणारा, उत्तर आहे मोरोपंत पिंगळे। ब, एका वाक्यात उत्तरे लिहा। हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे। तुम्हाला दिलेल्या कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। 1, इतिहास लेखनात लेखकाचे कोणते पैलू महत्त्वाचे असतात? उत्तर, इतिहास लेखनात लेखकाची चिकित्सक वृत्ती, त्याचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता हे पैलू महत्त्वाचे असतात। 2, तवारीक म्हणजे काय? उत्तर, तवारीक म्हणजे काळाचा निर्देश करणे किंवा घटनाक्रम सांगणे। 3, शिवरायांनी पाडलेली नाणी कोणती आहेत? उत्तर, शिवरायांनी पाडलेली नाणी पुढील प्रमाणे आहेत। 1, सोन्याचा होर, 2, तांब्याची शिवराई। क, खालील कालरेषा पूर्ण करा। हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे। तर इसवी सन 1336 मध्ये विजयनगर राज्याची स्थापना, बहमनी राज्याची स्थापना ही इसवी सन 1347 मध्ये झाली आहे। इसवी सन 1509 मध्ये कृष्णदेवराय विजयनगरचा राजा झाला। तर मुघल सत्तेची स्थापना ही इसवी सन 1526 मध्ये झाली आहे। प्रश्न तिसरा, अ खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। हा प्रश्न 4 गुणांसाठी असून तुम्हाला कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। 1, नाणी इतिहास कसा सांगतात? उत्तर, इतिहासाच्या भौतिक साधनांतील महत्त्वाचे साधन असलेली नाणी आपल्याला पुढील इतिहास सांगतात। नाण्यांवरील चित्रांतून त्या काळात कोण राज्यकर्ता होता, त्याचा काळ कोणता होता यांची माहिती होते।
त्या काळातील धार्मिक संकल्पना, लिपी, भाषा यांचा बोध होतो. नाण्यांच्या धातूवरून त्या काळात प्रचलित असणारे धातू, आर्थिक व्यवहार व आर्थिक परिस्थिती यांची माहिती होते. नाण्यांवरील नक्षी, चित्रे यावरून तत्कालीन कलेची प्रगती समजते. नाण्यांच्या आकारावरून व घडणीवरून तत्कालीन धातुशास्त्र व नाणी पाडण्याची कला समजते. दोन, शिवाजी महाराज पन्हाळगडावरून कसे निसटले? उत्तर, सिद्धीच्या वेढ्यातून बाहेर पडणे अशक्य झाल्यावर शिवाजी महाराजांनी सिद्धीशी समेटाची बोलणी सुरू केली, त्यामुळे वेढा शिथिल झाला. याचा फायदा महाराजांनी घेतला. त्यांच्यासारखा दिसणारा शिवाकाशीत हा तरुण महाराजांची वेशभूषा करून पालखीत बसला. पालखी राजदिंडी दरवाज्यातून मुख्य रस्त्याने बाहेर पडली. दरम्यान शिवाजीराजे सहकाऱ्यांबरोबर अवघड वाटेने गडाबाहेर पडले व वेढ्यातून निसटून विशाळगडाकडे गेले. तीन, महमूद गावांनी कोणत्या सुधारणा केल्या? उत्तर, महमूद गावांनी राज्यात पुढील सुधारणा केल्या. एक, जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. दोन, राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. तीन, अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी बिदरेसे मदरसा स्थापन केली. चार, सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. पाच, सैन्यामध्ये शिस्त आणली. चार, दुष्काळ हे रयतेला मोठे संकट का वाटत होते? उत्तर, दुष्काळात शेतीत पीक येत नसल्याने अन्नधान्य मिळणे मुश्किल होत असे. अशा वेळी अन्नधान्याचे भाव वाढत, पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊन जनावरांना चारा मिळत नसे, गावात राहणे कठीण होऊन लोकांना परागंदा व्हावे लागे. या त्रासामुळे दुष्काळ हे रयतेला मोठे संकट वाटत असे. ब, सकारण लिहा. हा प्रश्न दोन गुणांसाठी आहे. एक, शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. उत्तर, दगडांवर किंवा भिंतींवर कोरलेल्या लेखांना शिलालेख असे म्हणतात. राजांनी दिलेल्या आज्ञा, देणग्या, धर्मगुरूंच्या धर्माज्ञा दगडांवर कोरलेल्या असतात. त्यातून त्या काळची लिपी, भाषा, समाजजीवन, तारखांचा उल्लेख या बाबी समजतात. हे शिलालेख कोरलेले असल्याने त्यातील मजकुरात कोणालाही बदल करता येत नाही. त्यातील घटना व तारखांच्या उल्लेखांमुळे शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. दोन, संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत म्हणून उदयास आले. उत्तर, भक्ती चळवळीतील संत कबीर यांनी जाती, पंथ, धर्म यांवरून माणसामाणसात भेदभाव केला नाही. सर्व माणसे समान आहेत असा त्यांनी उद्देश केला. तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तीपूजा यांना महत्त्व न देता त्यांनी सत्यालाच ईश्वर मानले. हिंदू व मुस्लिम या धर्मांतील कट्टर लोकांवर कठोर टीका करून त्यांच्यात ऐक्य साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या या कार्यामुळे ते एक विख्यात संत म्हणून उदयास आले. क, माहिती लिहा. हा प्रश्न दोन गुणांसाठी आहे. एक, शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम. उत्तर, ऑक्टोबर 1677 मध्ये शिवरायांनी दक्षिण मोहीम सुरू केली. प्रथम गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीशी त्यांनी मैत्रीतह केला. त्यानंतर कर्नाटकातील बंगळुरू, होसकोटे आणि आदिलशाहीचा काही प्रदेश जिंकून घेतला. तमिळनाडूतील जिंजी व वेल्लोर हे किल्ले जिंकले. तंजावरचे राजे व्यंकोजी या आपल्या सावत्र बंधूंना स्वराज्य कार्यात सहभागी होण्याचाही राजांनी प्रयत्न केला. दोन, भौतिक साधने. उत्तर, पूर्वीच्या काळातील माणसांनी वापरलेल्या वस्तूंवरून त्या काळच्या समाजातील परस्पर संबंधांची माहिती मिळते. प्राचीन वास्तू वा त्यांच्या अवशेषांच्या सहाय्याने त्यावेळेच्या मानवी व्यवहारांची, त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती मिळते. अशा सर्व वस्तू आणि वास्तू वा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. प्रश्न चौथा. अ, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. हा प्रश्न दोन गुणांसाठी आहे. एक, संविधान सभेचे अध्यक्ष टिंबटिंब होते.
उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद। 2. संविधानाची उद्देशिका ही आपल्या संविधानाची टिंबटिंब स्पष्ट करते। उत्तर आहे उद्दिष्टे। 3. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून टिंबटिंब या कायदे तज्ज्ञाची नेमणूक झाली होती। उत्तर आहे B.N. राव। ब एका वाक्यात उत्तरे लिहा। हा प्रश्न 2 गुणांसाठी असून तुम्हाला कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। 1. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर, मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। 2. संविधान दिन कशास म्हणतात? उत्तर, मसुदा समितीने तयार केलेले संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारले, या दिवसाला संविधान दिन असे म्हणतात। 3. प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय? उत्तर, वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना मतदान करण्याचा जो अधिकार देण्यात आला आहे त्यालाच प्रौढ मतदान पद्धती असे म्हणतात। क पुढील आकृती पूर्ण करा। हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे। 1. संविधानाचे प्रकार। उत्तर आहे लिखित संविधान, अलिखित संविधान। 2. न्यायाचे 3 प्रकार। तरी पहिला प्रकार आहे सामाजिक न्याय, पुढील प्रकार आहेत आर्थिक न्याय व राजकीय न्याय। याप्रमाणे तुम्हाला आकृती पूर्ण करायची आहे। प्रश्न 5. अ थोडक्यात उत्तरे लिहा। हा प्रश्न 2 गुणांसाठी असून तुम्हाला कोणत्याही 1 प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे। 1. धर्मनिरपेक्ष राज्यात कोणत्या तरतुदी असतात? उत्तर, धर्मनिरपेक्ष राज्यात पुढील तरतुदी केलेल्या असतात। राज्यातील सर्व धर्मांना समान मानले जाते, कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही, नागरिकांना आपल्या धर्माचे पालन करण्याची मुभा असते, नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही। 2. संविधानातील तरतुदींनुसार राज्यकारभार करण्याचे फायदे लिहा। उत्तर, संविधानात नमूद केलेल्या तरतुदीनुसार कोणत्याही शासनाला राज्यकारभार करावा लागतो त्याचे पुढील फायदे होतात। 1. कायद्याचे राज्य प्रस्थापित होऊन सत्तेच्या गैरवापराला आळा बसतो, शासनाला लोकांचे हक्क हिरावून घेता येत नाहीत, त्यामुळे जनतेच्या हक्कांचे व स्वातंत्र्याचे रक्षण होते, सामान्य माणसांचा शासनावरील विश्वास वाढून त्यांचा राज्यकारभारात सहभाग वाढतो, त्यामुळे लोकशाही मजबूत होते, जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्क यांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण तयार होते आणि नागरिकांना आपल्या हक्क व कर्तव्यांची जाणीव होते। व खालील विधानांची कारणे लिहा। हा प्रश्न 2 गुणांसाठी असून तुम्हाला कोणत्याही 1 विधानाचे कारण लिहायचे आहे। 1. संविधान समितीची स्थापना केली गेली। उत्तर, इसवी सन 1946 पूर्वीपर्यंत भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालत असे। 1946 साली भारताला स्वातंत्र्य देण्याचे ब्रिटिशांनी जाहीर केले। स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांच्या नव्हे तर भारतीयांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल अशी भूमिका भारतीय नेत्यांनी घेतली म्हणून संविधान समितीची स्थापना केली गेली। 2. संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे। उत्तर, व्यक्तींमधील किंवा राज्य आणि केंद्र यांच्यातील वादग्रस्त प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संविधानाने स्वतंत्र न्याय व्यवस्थेची निर्मिती केली आहे। न्यायालय निरपेक्षतेने दोन्ही बाजू ऐकून न्यायदान करीत असतात। न्यायालयावर कोणताही दबाव येऊ नये म्हणून संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे। अशा प्रकारे आज आपण इयत्ता 6वी इतिहास व नागरिकशास्त्र विषयाचा प्रथम सत्र परीक्षेचा सराव पेपर अभ्यासलेला आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल। थँक्यू।